नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीच्या काही ठळक घडामोडींकडे. कळवा खाडीकिनारी भागातील अतिक्रमण पाडून भविष्यात खाडी फोटोमध्येच पाहावी लागेल, आयुक्त संजीव जयस्वाल. नाटकाकामी सोहळे जास्त, ठाण्यातील नाट्यगृहात सांस्कृतिक राजकीय कार्यक्रमात जास्त, चार नाट्यगृहांमध्ये फक्त महिन्यात 63 प्रयोग. आणि ठाण्यातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील 14 वर्ष अल्पवयीन मुलीचं अपहरण करून विनयभंग. आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटक ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7569-46155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ऍप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा, त्याची दखल त्वरित घेतली जाईल. ठाणे शहरातील खाडीकिनारी भागात बेकायदा झोपड्या राहिल्यानं भविष्यामध्ये खाडी राहील की नाही याची मनात भीती असल्यामुळेच त्याचं काल्पनिक चित्र मी सभागृहात मांडलं, असं स्पष्टीकरण पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिलंय. कळव्यातील शास्त्रीनगर भागात पालिकेमार्फत कारवाई करण्यात येणार होती, मात्र तो परिसर खाडीकिनारी भागात येत नाही याबाबत गैरसमज पसरवण्यात आलेत, असा खुलासाही जयस्वाल यांनी केलाय. कळवा खाडीकिनारी भागाची जागा जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारीत येते, त्यामुळे या जागेवरील अतिक्रमण हटवायचं असेल तर जिल्हा प्रशासनच कारवाई करू शकते. या कारवाईसाठी पालिका त्यांना मदत करू शकते, मात्र जिल्हा प्रशासनाशिवाय ही कारवाई शक्य नाही. तसंच या भागातील नागरिकांना बेघर करण्याचा कोणताही विचार नाही, या नागरिकांचं पुनर्वसन करण्यात यावं हेच माझं धोरण आहे, परंतु यासंबंधीचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतला पाहिजे अशी भूमिका जयस्वाल यांनी मांडली आहे. शहरातील रस्ते रुंदीकरण करताना बांधकामं तोडण्यात आली, या बांधकामामधील 95% रहिवाशांचं पुनर्वसन करण्यात आलंय अशी पुस्तीही त्यांनी जोडली. कळवा खाडीकिनारी भागातील अतिक्रमण पाडून भविष्यात खाडी फोटोमध्येच पाहावी लागेल अशी भीती माझ्या मनात होती. नेमकी हीच भीती सभागृहामध्ये व्यक्त केली आणि त्या भीतीच्या आधारे काल्पनिक चित्र उभं केलं, असं ते म्हणाले. तर आयुक्त जयस्वाल यांनी सभागृहात खाडीबाबत जी भीती व्यक्त करत अनेक शक्यता व्यक्त केल्या, त्या शक्यता लक्षात घेऊनच हा ठराव करण्यात आलाय. तसंच या बांधकामासंदर्भात पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांची एक बैठक झाली आहे, असं ठाण्याचे महापौर संजय मोरे यांनी सांगितलं. मी मला आता या विषयाबद्दल बोलताना तुम्ही विषय उपस्थित केला असल्यामुळे मी अगोदर विचार केला होता की या संदर्भामध्ये आजच्या या पत्रकार परिषदमध्ये काही बोलू नये, कारण की आजच्या पत्रकार परिषद जे होता ते मला असं वाटतं की ठाणे शहराच्या इतिहासामध्ये एक अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्पाला रूप देण्यासाठी आपला हे पत्रकार परिषद आहे, त्यामुळे मला तरी मी काय बोलू इथे, पण मला असं वाटतं की पत्रकार बंधूने पण एक माझा मला विचारात घ्या की तुमचे कसं होईल की आपला To do the DTH recharge immediately, just click on TGSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN. As transferred. एकेकाळी मराठी संस्कृतीचा अविभाज्य घटक असणाऱ्या नाटकांच्या प्रयोगांना कमालीची ओहोटी आल्याचं दिसून येत असून ठाणे जिल्ह्यातील 4 नाट्यगृहांमध्ये गेल्या 2 महिन्यात सादर झालेल्या 145 कार्यक्रमांपैकी फक्त नाट्यप्रयोगांची संख्या 63 आहे. उर्वरित 82 कार्यक्रमात गाण्यांच्या मैफिली, शाळांचं स्नेहसंमेलन, राजकीय पक्षांचे कार्यक्रम इत्यादींचा समावेश होता. गेली काही वर्ष शनिवार रविवारचा अपवाद वगळता नाट्यगृहांमधील कार्यक्रमांकडे प्रेक्षक फारसे फिरकत नसल्याचं दिसून आलंय. या दुष्काळी परिस्थितीत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर झालेल्या निश्चलिनीकरणाची 13वा महिना म्हणून भर पडली होती. तलावपाळीकाठचं गडकरी रंगायतन हे ठाण्याच्या सांस्कृतिक चळवळीचा केंद्रबिंदू आहे. येथील नाट्यप्रयोगांना दर्दी रसिकांचा प्रतिसाद तुलनेनं अधिक मिळतो असा रंगकर्मींचा अनुभव आहे. मात्र गेली काही वर्ष
येथील रसिकांची संख्याही रोडावली आहे. गडकरीमध्ये गेल्या 2 महिन्यात झालेल्या 77 कार्यक्रमांमध्ये 33 नाट्यप्रयोग होते. इतर 3 नाट्यगृहांपेक्षा गडकरीची स्थिती काहीशी बरी म्हणता येईल अशी आहे. फक्त शनिवारी रविवारी प्रयोग होत असल्यानं नाट्यगृहांचं उत्पन्नही रोडवलं असून त्यातून नाट्यगृहांची देखभाल दुरुस्तीही होत नाही. ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ गाणेकर नाट्यगृह तर गेले 8 महिने डागडुजीसाठी बंदच आहे. राजकीय दबावामुळेही अनेक प्रयोग रद्द करावे लागत असल्याचं निर्माते आणि कलाकारांकडून सांगण्यात आलंय. त्यामुळेही अचानक रद्द होणाऱ्या प्रयोगांची संख्या वाढतीये. इतकंच नव्हे तर राजकीय पक्षांसाठी किंवा सामाजिक संस्थांच्या कार्यक्रमांसाठी नाटकाची रंगीत तालीम रद्द केली जातीये. गेल्या महिन्यात ठाण्यातील गडकरी रंगायतन इथे 79 कार्यक्रम पार पडलेत. अंबरनाथ येथील दी एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा गांधी विद्यालय तसंच भाऊसाहेब परांजपे विद्यालयात गेल्या 30 वर्षाहून अधिक काळ सेवा करूनही सेवा ज्येष्ठतेत डावलल्याचा तसंच शिक्षण संस्थेकडून होत असलेल्या अन्यायाच्या आणि मनमानीच्या विरोधात 5 शिक्षिका आणि 1 शिपाई कर्मचारी महिलेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केलंय. या उपोषणात शिक्षिका सुलोचनावीर, मीना शिंदे, दीपा सुर्वे, संगीता चव्हाण, नैना घोळिक या शिक्षिका आणि पुष्पा सातपुते यांनी आपल्या मागण्यांसाठी उपोषण सुरू केलंय. 30 वर्षाहून अधिक काळ सेवा करूनही संस्थेनं सेवाश्रेष्ठतेनुसार पदोन्नती न केल्याचा आरोप सुलोचनावीर यांनी केलाय. पुष्पा सातपुते यांनी 13 वर्ष अनुकंपा तत्वावर नोकरी करूनही त्यांना अलीकडे नियुक्तीपत्र दिलं आहे. संस्था त्यांना पूर्ण पगार न देता मानधन देत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. निवड श्रेणी मिळालीच पाहिजे. मीना शिंदे, दीपा सुर्वे यांची पदं त्यांना मिळालीच पाहिजेत. पुष्पा सातपुते यांना रितसर कामावर रुजू करून घेतलं पाहिजे अशा मागण्या या उपोषणकर्त्या शिक्षकांनी केल्यात. दरम्यान भरत गोडसे हे शिक्षक गेल्या आठवड्याभरापासून उपोषणाला बसलेत. त्यांच्या उपोषणाची जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक मिसाळ यांनी साधी भेटही घेतलेली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयानं या उपोषणाची दखल घेतली नसल्याची खंत दारमळे यांनी व्यक्त केली आहे. गेल्या आठवड्याभरापासून सुधारित वेतनश्रेणीसाठी भिवंडी तालुक्यातील मानिवली येथील भरत गोडसे आमरण उपोषणास बसलेत. आता अंबरनाथ येथील दी एज्युकेशन सोसायटीच्या विरोधात शिक्षिकाही उपोषणास बसल्यात. या उपोषणकर्त्यांना शिक्षक भारती संघटनेनं पाठिंबा दिलाय. संघटनेचे अध्यक्ष एकनाथ तारमळे यांनी गुरुवारी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. सेवाज्येष्ठता, रोस्टर, पदोन्नती, अनुकंपा तत्वावर भरती या मुद्द्यावर शिक्षण संस्थांकडून अन्याय झालेत. 300 शिक्षकही त्यामध्ये आहेत. तेही टप्प्याटप्प्यानं या उपोषणात सहभागी होणार असल्याचं तारमळे यांनी सांगितलं. माझं नाव भरत चाऊ गोडसे. माजी आमदार श्री भाईपाडी समाज उन्नती मंडळ दुगाडपाडा तालुका भिवंडी संचलित नवसमाज विद्यामंदिर मानिवली आणि विठ्ठल अमृत पाटील विद्यालय दिगाशी अशा 2 शाळा आहेत. सध्या मी नवसमाज विद्यामंदिर मानिवली या शाळेत कार्यरत आहे. 25 जुलै 1983 मी डी एड वेतनश्रेणीत कामाला लागलो. इन सर्व्हिस मी बी ए केलं, बी एड केलं, पण मला डावलून बाहेरून काल्याबाजून अनेक शिक्षक घेत राहिले आणि 92 पासून माझ्यावर बी एड वेतनश्रेणी मिळण्याचा अन्याय चालू आहे. आज सांगायचं त्यानंतर मला सेवा ज्येष्ठतेमध्ये डावललं गेलं. माझा 3रा नंबरला नाव पाहिजे तो 14-13 नंबरला टाकलेला आहे. अशा अनेक प्रकार माझ्या किल्ल्यात आमच्या शाळेत अनेक लोकांच्यावर पण झालेलं आहे. आज उपोषणाचा माझा 12वा दिवस आहे. उपोषणाला बसण्यापूर्वी 14 जूनपासून मी कार्य पत्रव्यवहार करतोय वरिष्ठांची, पण कोणीही वरिष्ठ भेटायला आलेले नाही. फक्त उपशिक्षणाधिकारी आले ते कोणतीही बोलणी न करता परत गेलेले आहेत. कलेक्टर किंवा प्रशासकीय कोणताही अधिकारी आजपर्यंत भेटीला आलेला नाही. सर, माझं नाव सुलोचना विजयवीर. मी भाऊसाहेब मी महात्मा गांधी विद्यालय अंबरनाथ या शाळेमध्ये शिक्षिका आहे. 1986 सालापासून आजपर्यंत अखंड सेवेत आहे. तरी सुद्धा एकही पदोन्नती दिलेली नाही. आमच्यापेक्षा ज्युनियर शिक्षकांना प्रमोशन दिलं जातं आहे, आम्हाला मात्र दिलं जात नाही आहे. आणि बिंदू नामावलीनुसार SC ST NT SBC यांना जे प्रमोशन द्यायला पाहिजे ते दिले नाही आहे. गेले अनेक वर्ष खुल्या प्रवर्गालाच दिले जात आहेत आणि आम्हाला डावलले. आणि काहींना प्रमोशन दिले, त्यांना पुन्हा डिमोशन केलेलं आहे. आणि त्यांच्यापेक्षाही सेवा कनिष्ठ आहेत, त्यांना प्रमोशन दिले आणि असा आमच्यावर अन्याय केलाय. ठाण्यातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील खासगी स्कूल बस चालकानं एका 14 वर्ष अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी 17 डिसेंबर रोजी संबंधित बसचालक तरुणावर कासारवडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणातील आरोपी तरुणाचे वडील नरेश भोकरे यांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटनाही घडली आहे. तक्रार देणाऱ्या युवतीच्या आई वडिलांनी मुलावरील केस मागे घेण्यासाठी भोकरे यांच्याकडे पैशाची मागणी केली होती आणि त्याच तणावातून त्यांनी आत्महत्या केली असा आरोप नातेवाईकांनी केलाय. तर मृत नरेश भोकरे यांचा मृतदेह कासारवडोली पोलीस ठाण्याच्या परिसरात आणून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भोकरे यांच्या नातेवाईकांनी उचलून धरली होती. याच दरम्यान पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी या प्रकरणी मुलीची आणि तिच्या नातेवाईकांची चौकशी करणार असल्याचं त्यांना तोंडी आश्वासन दिल्यानंतर कासारवडोली समोर ठेवण्यात आलेल्या रुग्णवाहिकेमधील मृतदेह हलवण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात कासारवडोली पोलीस स्थानकाबाहेर ठिया मांडून घोषणाबाजी करत होते. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. कळवा खाडेकिनारी भागातील अतिक्रमण पाडून भविष्यात खाडी फोटोमध्येच पाहावी लागेल, आयुक्त संजीव जयस्वाल. नाटकाकामी सोहळेच्या हस्त ठाण्यातील नाट्यगृहात सांस्कृतिक राजकीय कार्यक्रमात जास्त, चार नाट्यगृहांमध्ये फक्त महिन्यात 63 प्रयोग. आणि ठाण्यातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील 14 वर्ष अल्पवयीन मुलीचं अपहरण करून विनयभंग. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा, आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेख आदर्शनगर समोर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326. आमचा ईमेल आयडी आवाज माझा @tvnews.gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास युट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.